हा एकदा स्वागत। एक यानंतरची ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस मंत्र्यांचा अहवाल दिल्याची माहिती मिळते। काँग्रेसच्या काही मंत्र्यांच्या कामगिरीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी नाराज असल्याचं देखील सूत्रांकडून समजतं आहे। त्यामुळे काँग्रेसचे काही मंत्री बदलले जाण्याची शक्यता देखील व्यक्त होतीये। तशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे, काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याचीही शक्यता असल्याचं समजतं आहे। त्यामुळे मार्चमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती मिळते। सोनिया गांधी यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रस्ताव देखील दिल्याचं समजतंय। काही मंत्र्यांना बदललं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। नाना पटोले यांनी सोनिया गांधींना काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल पाठवल्याचं समजतंय। त्यामुळे काही फेरबदल काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये होऊ शकतात अशी शक्यता सध्या व्यक्त होतीये। सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळतीये।